झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निकिता देशपांडे, झूम ऑन न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। बहिरम यात्रेला सुरुवात। स्वच्छता अभियानांतर्गत पत्रकार परिषद संपन्न। एका आठवड्यात दुसऱ्यांदा तांदूळ भरलेला ट्रक पकडला। शेतकऱ्याच्या मुलाचे आव्हान, कर्जापोटी आत्महत्या करू नका। राष्ट्रवादी पार्टी प्रदेश सचिव नोवेल साळवी यांचे पुन्हा धरणे आंदोलन उपोषण। आता पाहूया सविस्तर घडामोडी। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या बहिरम यात्रेला सुरुवात झाली आहे। बहिरम बाबा मंदिर आता अगदी प्राचीन असा इतिहासही आहे। दरवर्षी बहिरम बाबाला साकडं घालण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लाखो भाविक येत असतात। कोरोनानंतर पहिल्यांदाच ही यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संलग्न कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली अंतर्गत पत्रकार परिषद कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे 2 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली आहे। हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलाय। या अभियानामध्ये कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेळके यांनी जलशक्ती अभियानाचे महत्व, जलसंधारण, जीवामृत, बीजामृत, अग्निअस्त्र यांचा वापर करून नैसर्गिक शेती करावी व पाण्याचा प्रत्येक थेंबाचा वापर करून जास्त उत्पन्न घेणे याबाबत जागरूकता निर्माण केली आहे। उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टर पी पी शेळके यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी प्राध्यापक राजेश भालेराव, प्राध्यापक अनिल ओळंबे, प्राध्यापक रोहिणी शिंदे, डॉक्टर कैलास गीते यांनी शेतीविषयक माहितीपर मार्गदर्शन केले, तर विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर पी पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र हिंगोली। आपलं सर्वांचं आज नवीन वर्षानिमित्त हार्दिक अभिनंदन करतो, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवणार आहोत, त्यामध्ये जलशक्ती अभियान, ज्यामध्ये पाण्याचा काटेकोरपणे वापर करून अधिकाधिक उत्पादन कसं घ्यायचं या संदर्भात जाणीव जागृती करण्यात येईल। त्यानंतर नैसर्गिक शेतीचं अभियान, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपला खर्च कमी करून नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करता येईल या संदर्भात जाणीव जागृती करण्यात येईल। आणि सोबतच स्वच्छता अभियानच्या माध्यमातून जो संदेश भारत सरकारच्या माध्यमातून नियमितपणे देण्यात येतो त्याचं प्रसारण आम्ही करणार आहोत। सोबतच शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित प्रशिक्षणं, त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकं आणि काही तंत्रज्ञानांच्या चाचण्यासुद्धा यावर्षी आम्ही नियोजित केलेल्या आहेत। धन्यवाद। गोविंद देशमुख, झूम ऑन न्यूज, कळमनुरी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा रोड MIDC येथील एका गोडाऊनमध्ये 196.40 क्विंटल संशयित तांदूळ किंमत 5,03,880 वाहनांसह 25,38,80 मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षकांच्या पथकाने ट्रक भरताना रंगेहात ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले। संशयित तांदूळ भरलेला ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी भरून जात असल्याचा गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने 1 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री मूर्तिजापूर MIDC परिसरातील एका गोडाऊनला ट्रक क्रमांक MH27BX3211 संशयित तांदूळ भरताना रंगेहात पकडल्यानंतर पुढील कारवाईसाठी शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय। जप्त केलेल्या वाहनासह 25,38,80 रुपये
त्यामध्ये एकूण 296.40 क्विंटल तांदूळ रेशनिंगचा माल आहे का, या संदर्भात कारवाईकरिता तांदूळाचे नमुने तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. मात्र पूर्ण दिवस उलटूनही गेलाय, तरी तालुका पुरवठा अधिकारी यांनी याबाबत स्पष्टता दिली नसल्याने तसेच प्रतिनिधींना याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्याच्या मागे पुरवठा विभागाचा हेतू पुरस्कृत काही वेगळा उद्देश नाही ना, यावर सर्व काही अलबेल असल्याने जनमानसात चर्चेला उधाण आले. सदर यापूर्वी सुद्धा 22 डिसेंबर रोजी 14 चाकी भरमसाठ भरलेला ट्रक पकडला गेला होता. पुरवठा विभागाच्या पंचनाम्याच्या अहवालानंतर सोडून देण्यात आलाय. परंतु एवढा मोठा भरमसाठ तांदूळ येतो कुठून व जातो कुठे, जिल्ह्यात रेशनिंगचा तांदूळ पकडल्याची चौथी घटना असून यावर तालुक्यासह जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण होऊन जनसामान्यात उलटसुलट चर्चा होत आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी मूर्तिजापूर MIDC मधील खाजगी गोडाऊनमधून सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीमधील एका ट्रकमध्ये 296 क्विंटल तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे माहितीवरून एकूण 25,38,80 रुपये मुद्देमाल जप्त करून आरोपी आसिफ उर्फ नशीब खान व 21 जुनी वस्ती मूर्तिजापूर गाडी मालक व इतरचे विरुद्ध कलम EC Act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, मूर्तिजापूर. शेतकऱ्यांनो, कर्जदार वारंवार पाठीमागे तगादा लावतो, हतबल होऊ नका. कर्ज फेडण्यासाठी जोडधंदा अवलंबा. तुम्हाची वाईट झालेल्या दक्षाला धुडकावून यशस्वी मार्ग प्रत्यक्षात घडावा. शेतकऱ्यांनो, फाशीचे खोळ डोक्यातून काढून टाका. तुमच्या पाठीशी राष्ट्रसंत आदरणीय ज्ञानेशानंद शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांचा सुपुत्र मधुकर वालेकर यांच्या प्रेरणेनं सुजलाम सुफलाम जीवन घडवण्यासाठी मदतीचा हात देणार आहे. शेतकरी बांधवांनो, युवक मुलांना कष्टाला बळ द्या, जोडधंदा अवलंबा. कर्जबाजारीमुळे आत्महत्या नको, आत्मविश्वास जागरूक ठेवा. राष्ट्रसंत आदरणीय ज्ञानेशानंद शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने प्रेरित झालेले शेतकऱ्यांचे सुपुत्र मधुकर वालेकर यांनी सुजलाम सुफलाम जीवन घडवण्यासाठी आत्मनिर्भर शेती धोरण आणि समृद्ध शेतकरी घडवणे हा एकमेव ध्येय मनी ठेवून शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मार्ग अवलंबला आहे. आपली माती नाती या वचनपूर्तीसाठी कटिबद्ध राहून मदतीचा हात देणार आहेत. सुभाष शेंडगे, झूम ऑन न्यूज, कल्याण. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव यांनी प्रभाग क्रमांकमधील कल्याण स्टेशन रस्त्यालगत फेरीवाले अतिक्रमण चायनीज सेंट्रल रस्त्याच्या कामात निष्कासित झालेले शौचालय पुन्हा उपलब्ध करून देणे व ब प्रभाग क्षेत्रामधील संदीप हॉटेल चिकणघर, ब प्रभाग समोरील बिर्ला कॉलेज समोरील चायनीज हॉटेल सेंट्रल अतिक्रमण हटवण्यासाठी धरणे आंदोलनास बसले असताना अतिक्रमण बांधकाम निर्बंध उपआयुक्त यांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. याकडे महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने पुन्हा राष्ट्रवादी प्रदेश सचिव धरणे आंदोलनास बसले आहेत. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यास संपर्क साधला असता हिवाळी अधिवेशनामुळे नागपूर येथे गेल्याने सहाय्यक आयुक्त उपलब्ध नसल्याने आता उपलब्ध होत असल्याने कामास सुरुवात केली असल्याचे कळवण्यात आले आहे. साहेब, तुम्ही आज धरणे आंदोलन बसले, कोणते काय समस्यासाठी बसलेले? मुळात असं आहे की हा धरणं आंदोलन आम्ही जनहितात, जनतेच्या हितात 8 तारखेला सुरुवात केली होती, 8-12 आणि 3 दिवस आमचं धरणं आंदोलन झाल्यावर नगरपालिकेने त्याची दखल घेत त्याच्यावरती आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की तुमच्या नागरिक समस्यांच्या विषयावर हा लेखी आश्वासन दिलं आहे. त्यावर ते बोलले होते, तुमचा जो नागरिक समस्यावर तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे तुम्ही ते स्थगित करा, आम्ही तुमच्या आंदोलनाचं दखल घेत त्याच्यावरती कारवाई करू. परंतु 10 दिवस उलटल्यानंतरही त्याच्यावरती कुठली कारवाई झाल्या नसल्या कारणाने आम्ही आज परत इथं आंदोलनासाठी बसलो. मुळात असं आहे की कल्याण महानगरपालिकेचा नागरिक सुविधाकडे कुठलंच लक्ष नसल्या कारणाने आम्हाला हा धरणं आंदोलन करावं लागत आहे. नागरिक सुविधाचा प्रश्न असा आहे की कल्याण महानगरपालिकेच्या हातीत एकमेव आज रुक्मिणीबाई दवाखाना आहे, ज्याच्यामुळं गरीब नागरिकांना त्याची सुविधा मिळते. तीही आता हे लोक खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्याचा आम्हाला टोटल विरोध आहे. त्या पलीकडं या नगरपालिकेच्या 1.5 किलोमीटर परिसरामध्ये एकही सार्वजनिक शौचालय नाही. नागरिकांना नागरिकांसाठी तुम्ही शौचालयाचं सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्यावं यासाठी आमचं आंदोलन राहिलेलं आहे.
परंतु नागरिक सुविधाकडे तुमचं दुर्लक्ष ठेवून तुम्ही अनाधिकृत बांधकाम अनाधिकृत। सुभाष शेंडगे, झूमो न्यूज, कल्याण। वरणगाव शहरात प्रशासन कार्यकाळात विविध नागरी सुविधा नागरिकांना मिळत नसून नागरिक त्यापासून वंचित राहत असल्याने वरणगाव शहर शिवसेनेतर्फे आज सोमवारी नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। येत्या 4 दिवसात नागरी समस्या सोडवा, अन्यथा शिवसेनेतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासक मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिला आहे। शिवसेनेतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहरात नागरिकांना पिण्याचे पाणी 8 ते 10 दिवसानंतर मिळत आहे। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या जलकुंभातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे, तसेच नागरी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे। गावात आणि कॉलन्यामध्ये घंटागाड्या ट्रॅक्टर दररोज पोहोचत नसल्याने कचरा रस्त्यावर पडून सर्वदूर उकिरडे साचून दुर्गंधी पसरली आहे। 2-3 घंटागाड्या सुरू असून बाकीच्या भागातील घंटागाड्या कुठे? कचरा संकलन करण्याचा मक्तेदार शहरात फिरकून देखील पाहत नाही, त्यामुळे घंटागाड्या नियमित कचरा संकलित करत नसल्याचे चित्र आहे। या संदर्भात प्रशासन संबंधित ठेकेदाराला बोलत का नाहीत, त्याला अभय कोणाचे, हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। मी संतोष माळी, शिवसेना वरणगाव शहर प्रमुख। गेल्या बऱ्याच दिवसापासून वरणगाव शहरामध्ये प्रशासन राजवटीमध्ये वरणगाव शहराचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि स्वच्छतेचा पाण्याचा बोजवारा उडलेला आहे। कारण बऱ्याच दिवसापासून घंटागाड्या वेळेवरती येत नाही आहे। कचरा वरणगाव शहरामध्ये वरणगावात असो का कॉलनीत असो का सिद्धेश्वर नगर असो, संपूर्ण वरणगाव शहरामध्ये बट्ट्याबोळ झाला आहे स्वच्छतेचा। हे संपूर्ण वरणगाव शहराचं फक्त 2-3 घंटागाड्या चालू आहे। घंटागाड्या नावाला भरपूर आहे, फक्त चालू दोनच आहे। बाकीचे घंटागाड्या कुठे काय माहिती? त्या ठेकेदाराला अभय कोणाचा आहे, प्रशासनाचा अभय आहे का काही समजत नाही आहे। दुसरीकडे पाण्याची नासाडी शिवाजीनगरच्या टाकीमधून होते आहे। एकीकडे नागरिकांना पाण्याचं पिण्याचं पाणी मिळत नाही आहे। अक्षानगरमध्ये पाणी नाही आहे, कॉलन्यामध्ये पाणी मिळत नाही आहे, घंटागाड्या वेळेवर जात नाही आहे। स्वच्छता पूर्ण पसरलेली आहे वरणगाव शहरामध्ये। त्या ठिकाणी मोकड कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर वाढलेला आहे। रात्री बेरात्री नागरिक गावामध्ये येतात, कॉलन्यात जातात, त्यांच्या अंगावरचे कुत्रे धावून जात आहे। एखाद्या लहान मुलाला किंवा मोठ्या व्यक्तीला कुत्रे धावल्या 14 इंजेक्शन घ्यावं लागतं आहे, रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागतं आहे। हे समस्या पूर्ण वरणगाव शहरामध्ये उद्भवलेली आहे। या प्रशासनाच्या काळामध्ये पूर्ण बट्ट्याबोळ शहराचं झालेलं आहे। कोणी वाली नाही आहे वरणगाव शहराला प्रशासन काळामध्ये। प्रांताधिकारी साहेब इथे यायला पाहिजे, प्रांताधिकारी साहेब इथे येत नाही आहे। शिवसाहेबांना जळगाव, कधी औरंगाबाद, कधी मुंबई जावं लागतं आहे। प्रशासनाकडे पाहिल कोण नागरिकांच्या समस्याकडे? त्या अनुषंगाने, एकंदरीत सर्व समस्यांच्या अनुषंगाने आज वरणगाव प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे। निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे पाण्याची समस्या आहे, अस्वच्छता पसरलेली आहे, कचऱ्याची समस्या आहे, कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पाण्याची समस्या आहे। विजेचा दिवसा लाईट सुरू असता तिथे बंद करत असती घेत नाही आहे। नाहक भूर्दंड नगरपालिकेवरती पडणार ना, हा नाहक भूर्दंड नगरपालिकेवरती पडणार आहे, जिम्मेदार कोण आहे? या सर्वांचं एकंदरीत निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे। प्रशासनाला 2-3 दिवसाची मुदत दिली आहे। साहेब इथे अवेलेबल नाही आहे, साहेब जळगाव कलेक्टर ऑफिसला आहे। साहेबांची आता मुद्दा बोललो थोड्या वेळापूर्वी, साहेबांनी सांगितलं की तात्काळ मीटिंग लावतो कर्मचारी प्रशासन सर्वांची आणि जे समस्या उद्भवली आहे त्यावरती आम्ही उपाययोजना तात्काळ करू। 2-3 दिवसात जर का नाही झाले तर शिवसेना स्टाईलने आम्ही या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उग्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा साहेबांना दिलेला आहे आम्ही। जय भवानी। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरातील बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय आणि तूता खलाने महाजन हायस्कूल यांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे। या शोभायात्रेत शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवलाय। यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते। यानिमित्त धुळे शहरातील महाजन हायस्कूल आणि गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे। धुळे शहरातील देवपुरात असलेल्या महाजन हायस्कूलपासून ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत। शोभायात्रेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण धुळेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले।
तसेच ढोल पथक, लेझिम पथक, आदिवासी नृत्य, एनसीसी पथक तसेच महापुरुषांचे देखावे असलेल्या या शोभायात्रेत संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून या शोभायात्रेचा समारोप करण्यात आलाय. यावेळी संस्थेचे प्राचार्य विजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे नेण्यासाठी व त्यांचा इतिहास लोकांना अधिकाधिक माहिती व्हावा यासाठी दरवर्षी 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात येते अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. फुले विद्याप्रसारक संस्थेच्या श्री तुता खलाणे महाजन हायस्कूल डोकुंदुळे आणि कैलासवासी बापूसाहेब गदमाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आज आम्ही भव्य अशी शोभायात्रा मिरवणूक म्हणजेच रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या रॅलीचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो. या रॅलीमध्ये साधारणपणे आज आम्ही 30 पथकांचा समावेश केलेला आहे. या पथकांमध्ये शैक्षणिक पथक असो, क्रांतिकारी पथक असो, वेगवेगळ्या पथकांचा आम्ही समावेश केलेला आहे आणि साधारणपणे 2000 विद्यार्थ्यांचा या रॅलीमध्ये सहभाग आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना माहीत तर सगळ्यांनाच आहे, पण माहीत असण्यासाठी आम्ही हा प्रचार आणि प्रसार आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्या नारींना सबला करून जे शिक्षणाच्या विरोधात होते त्यांचा तबला वाजवण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य या ठिकाणी पुढे सुरू आहे. असंच आमचं यावर्षी जी रॅली आहे अशीच रॅली आमची दरवर्षी या ठिकाणी प्रसारासाठी निघत राहील. द ह कवटेकर प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पंढरपुरात एक आगळी वेगळी शोभायात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये देशातील विविध प्रांतातील संस्कृती या शोभायात्रेमध्ये विविध वेशभूषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केली आहे. तसेच लेझिम, ढोलपथक, झांज पथक, झेंडा पथक, भारतीय सैन्य दल व सैन्य दलाचे 3ही प्रमुख प्रकार अशा या साऱ्याच बाबी या शोभायात्रेत एकवटल्या होत्या. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने महापुरुषांचे विचार आणि त्यांची घोषवाक्य देखील यावेळी विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत दर्शवली आहेत. विविधतेने नटलेली शोभायात्रा सर्वत्र पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेत होती. एज्युकेशन सोसायटीच्या द ह कवठेकर प्रशाला पंढरपूर या शाखेच्या छात्रोत्सव 2023 या कार्यक्रमाला मोठ्या जल्लोषामध्ये आज सुरुवात होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली 2 ते 3 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळं प्रशालेचे कार्यक्रम थांबलेले होते आणि प्रदीर्घ कालावधीनंतर हा पहिलाच कार्यक्रम प्रशालेमध्ये संपन्न होत आहे. या छात्रोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा या कार्यक्रमानं होत आहे. या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील 1600 विद्यार्थी सहभागी होत आहेत. ग्रंथदिंडीमध्ये यावेळी आमची संकल्पना आम्ही वेगळी केलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांच्या धार्मिक ग्रंथाबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातनं तयार झालेली भारतीय राज्यघटना देखील आम्ही ग्रंथदिंडीमध्ये समावेश करीत आहोत आणि ज्या राज्यघटनेद्वारे या देशाचा राज्यकारभार चालतो त्यांचा सन्मानाने आज आम्ही हे आमच्या खांद्यावरती मिरवत आहोत. या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन प्रशालेच्या क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. तसेच 2 दिवस पुढे कार्यक्रम आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये शोभायात्रेमध्ये आपला जो भारत देश आहे तो विविध भाषा, विविध वेशभूषा यांनी नटलेला आहे. त्याचीही ओळख व्हावी यासाठी विविध वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर लेझिम, ढोलपथक, झेंडा पथक देखील आपली कला सादर करणार आहे. दिनांक 5 रोजी प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. 400 बालकलाकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. दिनांक 7 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आहे. याही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना भूषवलं जाणार आहे. या प्रशालेचं वैशिष्ट्य असं, या सर्व कार्यक्रमाचे जे प्रमुख अभ्यागत आहेत ते याच प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपला उच्च शिक्षण घेऊन स्वतःचा नावलौकिक आणि प्रशालेचा नावलौकिक वाढवला. अशा पालकांना आम्ही प्रमुख अभ्यागत म्हणून बोलवत आहोत. त्याचा फायदा असा होतो की मुलांच्या समोर एक आदर्श आयकॉन म्हणून ते राहतात आणि मुलांना त्यातून प्रेरणा मिळते. या सर्व कार्यक्रमाचे निमंत्रण व्हॉट्सअप ग्रुप, वृत्तवाहिनी याच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आपल्या पाल्याचं कौतुक करावं आणि आम्हा शिक्षक बंधू
बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बहिरम यात्रेला सुरुवात. स्वच्छता अभियानांतर्गत पत्रकार परिषद संपन्न. एका आठवड्यात दुसऱ्यांदा तांदूळ भरलेला ट्रक पकडला. शेतकऱ्याच्या मुलाचे आव्हान, कर्जापोटी आत्महत्या करू नका. राष्ट्रवादी पार्टी प्रदेश सचिव नोवेल साळवी यांचे पुन्हा धरणे आंदोलन उपोषण. या होत्या दिवसभरातील सविस्तर घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.